नमस्कार रसिक हो, स्वरसिंधूच्या या मैफिलीत आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। महाराष्ट्राला विठ्ठल भक्तांची फार मोठी परंपरा लाभली आहे। तुम्हा आम्हासारखेच हे सर्व भक्त प्रापंचिकच होते। परमार्थ करताना प्रपंचाकडेही लक्ष हवेच। या दोन्हींची सांगड कशी घालावी हे या संतांना बरोबर माहीत होतं। प्रपंच मायेत अडकताना परमार्थातून परब्रह्माशी अनुसंधान ठेवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही। म्हणून गोरोबांसारख्या संतानं हा सर्व देहभाव त्या सावळ्या परब्रह्माच्या चरणी वाहिला। मातीची मडकी तयार करता करता त्या ब्रह्मांडरूपी कुंभामध्ये भरून राहिलेल्या भगवंतालाच त्यांनी सांगितलं, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम। तुझे रूप चित्ती ना हो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती ना हो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, सुखे करो काम। तुझे रूप चित्ती ना हो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती ना हो। देहधारी सुखे करो काम, सुखे करो काम। तुझे रूप चित्ती ना हो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती ना हो। तुझा पदी दास सुखे।